आजच्या सम्राटमध्ये पुन्हा एकदा स्वागत सगळ्या प्रेक्षकांचं. आता आपण पाहणार आहोत आपला पुढचा परफॉर्मन्स, ज्याचं नाव आहे हरीश धोंगडे फ्रॉम पुणे. खरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पहिल्यांदा सोलापूरला सासर तर कोल्हापूरला माहेर असायचं, आणि कोल्हापूरला माहेर तर सोलापूरला सासर असायचं. मुंबई पुणे लांब लांब सासर माहेर असायचं, पण आत्ता बदललं, लोकसंख्या वाढली, ह्या गल्लीत माहेर तर त्या गल्लीत सासर. त्यामुळे लोकसंख्या वाढली आणि घरोघरी सारखा पाहुणा यायला लागला. आता असंच एकदा नवीन जोडप्याचं लग्न झालं आहे आणि त्यांच्या घरी पाहुणा आला आहे आणि बायको नवऱ्याला पिक्चरला जायच्या मूडमध्ये, तर पिक्चरला घेऊन जात असताना नवरा तिकीट घेऊन आला आहे आणि पाहुणा टपकला आहे, तर काय गमती जमती होतात बघा. आता नवऱ्याला बायको म्हणते, काय वाटतं ते होते कारभार, आज आपण ना साच्या पिक्चरला जायचो. हां जायचो म्हणजे जायचो. अरे हो जाऊया थांब, 6 वाजता तुम्ही तिकीट काढून घेऊन यायचं. हो घेऊन येतो घेऊन येतो. ठीक आहे. आता 6 वाजले, नवऱ्यानं तिकीट घेऊन आला, बायको सुद्धा नट्टापट्टा करून आली खटाखट. बायको खटाखट झाली. आता हे दोघं जण पिक्चरला जाणार, घरात कुलूप घेतलं, दरवाजाला कुलूप लावणार आणि पिक्चरला जाणार, तेवढ्यात एक पाहुणा कोपऱ्यावरनं पाहुणा टपकला. पाहुणा टपकल्याला बघून लगेच म्हणले, ह्याला पण काय आत्ताच यायचं होतं. अगं हो थांब, काही नाही, सासरचा असू दे, माहेरचा असू दे, तुमचा असू दे किंवा माझा असू दे, काय वाटेल ते होते, त्याला तिकडचे तिकडे पाठवा बरं. अरे हो थांब, जरा थांब. मग दोघांनी ठरवलं, मी तुला मारायची ॲक्टिंग करतो, तू रडायची ॲक्टिंग कर, म्हणजे पाहुण्याला वाटेल ना भांडणं चालल्यात, तिकडचे तिकडे निघून जाईल. लगेच दोघांनी सुरुवात केली, लगेच सुरुवात, अक्कल नाही काय नाही, सारखी सारखी पिक्चर. पाहुणा बघतोय, भांडणं चालल्यात वाटते, भांडणं चालल्यात वाटते. पाहुणा पण ह्यांच्यापेक्षा चालू, पाहुण्यानं जरा असा खट मारला, लगेच आत्ताच्या पिढीला दम कुठं आहे, लगेच नाचायला लागले. तेवढ्यात पाहुणा दारात आला, मी पण कशी जायची ॲक्टिंग केली. आता नवरा बायकोला बोलताना भाजीकर म्हणताना सुद्धा संगीतात सांगायला लागला, भाजीकर ग भाजीकर, भाजीकर ग भाजीकर, मेथीची शेपूची सटक दर भाजी तू कर, भाजीकर ग भाजीकर. आता यांच्या नंतर येत आहेत बोरकर, अभिनय बोरकर. एका वकिलाला एका माणसाने विचारलं, तुम्ही वकील व्हायचं कधी ठरवलं? लहानपणापासून. लहानपणापासून? हो अगदी, म्हणजे जन्म झाल्यापासूनच मी वकील व्हायचं ठरवलं. का हो? नाही, माझं आडनावच केसकर आहे, आयुष्यभर केसकर. एकदा एका वकिलाने एका चोराला विचारलं, अरे तू कधीच पकडला जात नव्हतास, तू कसा काय पकडला गेलास रे? बायको मुलं. बायकोमुळे पकडलास? तिने पोलिसांना कळवलेलं का? नाही हो, ती कसली पोलिसांना, तिने मला सांगितलं, माझ्यासाठी 4-5 साऱ्या आणा. मग काय केलं? रात्री फोडलं ना दुकान, 4-5 साऱ्या उचलल्या ना तिला दिल्या. मग काय झालं? मग काय झालं म्हणजे मी त्या सगळ्या साऱ्या जमवल्या न, दुसऱ्या दिवशी नेऊन ठेवल्या तिकडे, तेव्हा पकडला गेलो. अरे पण तू दुसऱ्या दिवशी कशाला ठेवायला गेलास? त्यातली एक पण सारी बायकोला आवरली नाही ना. शेवटी अशा एक मोठ्या अशा जज न्यायालयात एक आजीबाई येते, म्हातारी आजीबाई, 70 वर्षाची म्हातारी आजीबाई न्यायालयात येते. अरे माझ्या केसचा निकाल लावा अगोदर, 70 वर्षाची आजीबाई, माझ्या अगोदर निकाल लावा, माझ्या अगोदर निकाल लावा. अहो कुठला तुमचा निकाल? नाही, माझा 50 वर्षापासून माझा हा निकाल पेंडिंग आहे, माझा निकाल लावा, माझा निकाल लावा. त्याने विचारलं, अहो कुठला निकाल आहे तुमचा? विनयभंगाचा. हास्य कोर्ट इज ऍडजर्न फॉर 5 मिनिट्स, नो जस्ट फॉर 2 मिनिट्स, तो हास्य विराम.